नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख प्रवीण साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद पावडे यांनी नांदेड उत्तर भाजपा युवा मोर्चा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे व सरचिटणीस विजय गांभीरे, मंडळाध्यक्ष आशिष नेरळकर, युवा मोर्चा सरचिटणीस सुनील भालेराव, जिल्हा चिटणीस सुनील राणे, बालाजी सूर्यवंशी, शरद पासदगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची नावे हे कपिल सदाशिव पटणे, बजरंग नरहरी भोसले, दशरथ श्रीराम शिंदे, संजय गंगाराम शेजुळे, ज्ञानेश्वर देवीदास पवार, देवराव व्यंकटी धुमाळ, राजू तातेराव शिंदे, बालाजी विठ्ठल कदम, श्रावण आनंदराव जाधव, दीपक वजीनाथ पोटजाळे, पंढरी नारायण मुळे, योगेश गोपीनाथ हिंगमिरे, देवराव वैजनाथ जनकवाडे, सुधाकर गोपीनाथ शितले, दीपक गुलाबराव पाटील, माधव बाजीराव बाबळे, किशोर माधव भोसले, राजेश सदाशिव गिरी, राजेश बालासाहेब पावडे, अर्जुन विलासराव क्षीरसागर यादव, भगवान सूर्यवंशी, बळीराम उमाजी राऊत, अंकुश गंगाधर भोसले, सुनील अर्जुन कदम, सुरेश तुळशीराम पावडे, व्यंकटेश शिवाजी उराडे नांदेड उत्तर युवा मोर्चाचे नवनियुक्त पदाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले.